महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मराठा समाज संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षणासाठी पात्र असल्याचं मागासवर्ग आयोगानं नमूद केल्यानं मुख्यमंत्र्यांनी ही बाब आता स्पष्ट केली आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मागासवर्ग आयोगाचा मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल स्वीकारण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. ही पत्रकार परिषद अजूनही सुरू आहे, थेट जाऊया त्या पत्रकार परिषदेत. ज्यांना आरक्षण दिलं त्यांच्यावर अन्याय होईल आणि यांना देखील त्यातला फायदा मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता ही स्पेशल आणि एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन आहे आणि म्हणून 50% वर जाऊन यांना आरक्षण दिलं पाहिजे. हा काय एका वेळी आज याच्यावर बोलणं फार कठीण आहे. ते अजून म्हणजे त्याचा निर्णय करू. तामिळनाडूने जे आरक्षण दिलेलं आहे ज्यादा ते अजूनही चुकीचं पडले, त्याला अजूनही लिगली हे मंजुरी मिळाली पण त्याला स्थगिती पण मिळाली नाही ना. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली का? इतके वर्ष चाललंय, स्थगिती नाही दिली. अर्बन नक्षल्सच्या संदर्भात जी काही चार्जशीट दाखल झाली आहे त्यात अनेक गोष्टी आहेत आणि पुराव्यासहित ते दाखल केलेलं आहे. त्यामुळे आता मी त्याच्यावर काय म्हणतो आहे, ते काय म्हणतात यापेक्षा कोर्ट काय म्हणतंय महत्वाचं आहे. चार्जशीट दाखल केली असल्यामुळे पुराव्यावर साक्ष आणि उलट तपासणी होईल आणि त्याच्या आधारावर आता कोर्ट निर्णय करेल. उपलब्ध असलेल्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर ही चार्जशीट दाखल करण्यात आली. बघा, नुसतं भाषण करण्यामुळे कोणावर कारवाई होत नाही, नुसतं भाषण केल्यामुळे कोणावर कारवाई होत नाही, पण त्या भाषणामुळे जर काही रिपरकेशन झाले असतील आणि त्याला जर काही क्रिमिनल इंटेंट असेल तर त्याच्यावर कारवाई होते. त्यामुळे ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांच्याबद्दल पुरावे आहे. सरकारने कोणालाही पैसा मागितलेला नाही, पण अनेक देवस्थानं अनेक सामाजिक संस्था या जर पुढे येत असतील आणि त्या जर स्वतःहून हे सांगत असतील की आम्ही अशा प्रकारचं काम करतो तर आपल्या माहितीकरता आपला जो कायदा आहे त्या कायद्यामध्येच दुष्काळाच्या परिस्थितीत त्यांनी हे करणं अपेक्षित आहे, त्या कायद्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही मागितलेलं नाही, पण कोणी स्वतःहून मदत करत असेल तर राज्य सरकारने का घेऊ नये? आता इथे होते ते, मला वाटतंय आपल्या लोकांनी फोटो काढले आहे. माझी त्यांची सविस्तर चर्चा झाली आहे, राजीनामा वगैरे देणार नाही. त्यांचे काही मुद्दे होते, बाकी काही मुद्दे होते, ते सगळे मुद्दे मी त्यांना सांगितलं की शेवटी हे आपापसात बसून सोडवायचे मुद्दे आहेत एकत्रितपणे. कारण शेवटी अनिल गोटे हे आमचे तिथले आमदार आहे, त्या मतदारसंघाचं नेतृत्व इतके वर्ष ते करतायत, त्यामुळे त्यांचं देखील एक स्वतःचं त्या ठिकाणी काम आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण देखील या संपूर्ण निवडणुकीचं नेतृत्व करा. भांबरे साहेब आहेत त्या ठिकाणी, जयकुमार रावल आहेत त्या ठिकाणी, गिरीश महाजनांना आम्ही पाठवलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ही निवडणूक कशी जिंकता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. काही माणसांच्याबद्दल त्यांचे आक्षेप आहेत, त्यांच्या काही लोकांच्याबद्दल इतरांचे आक्षेप आहेत. या संदर्भात मी त्यांना असं सांगितलं आहे की राज्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत आणि संघटन मंत्री हे मिळून त्या संदर्भात बोलणं करतील आणि त्यातला अंतिम निर्णय करतील. त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काही राजीनामा वगैरे देतील असं मला वाटत नाही आणि त्यांना आम्ही सभावून त्या ठिकाणी घेणार आहोत आणि या संपूर्ण नेतृत्वामध्ये त्यांचं देखील नेतृत्व असणार. काय काय याला घेऊन जायचं ना?
तेव्हा पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन ते मुख्यमंत्री त्याआधी मागासवर्ग आयोगाच्या शिफारसींचं त्यांनी वाचन केलं आणि मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत ते आपण पुन्हा एकदा ऐकूयात. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला जो विषय आहे तो देखील या ठिकाणी चर्चेला येणार आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला. या अहवालामध्ये मागासवर्गीय आयोगाने तीन शिफारसी केल्या. पहिली शिफारस आहे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स घोषित करण्यात येत आहे. तसेच त्यांचे शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील सेवेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याचे निदर्शनास येते. दुसरा निष्कर्ष शिफारस त्यांची अशी आहे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित केल्यामुळे भारतीय संविधानाच्या कलम 15(4) व 16(4) मधील तरतुदीनुसार हा समाज आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र आहे. आणि तिसरी त्यांची शिफारस आहे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घोषित केल्यामुळे व त्या अनुषंगाने त्यांना आरक्षणाचे फायदे देण्यासाठी तो पात्र ठरल्यामुळे उद्भवलेल्या असाधारण व अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीच्या अधीन राहून हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन याबाबत आवश्यक निर्णय घेऊ शकेल. या तीनच शिफारसी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या आहेत. आज मंत्रिमंडळाने या तिन्ही शिफारसी स्वीकारलेल्या आहेत आणि या तिन्ही शिफारसी स्वीकारून मंत्रिमंडळाने निर्णय केलाय की SEBC ही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जे मागासवर्ग आयोगाने म्हटलाय ही हा एक वेगळा प्रवर्ग तयार करून या प्रवर्गाच्या अंतर्गत स्वतंत्रपणे आरक्षण हे मराठा समाजाला दिलं जाईल आणि राज्य मागासवर्ग आयोगाने सुचवल्याप्रमाणे जी सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन टाकली होती त्या गाईडलाईन प्रमाणे एक्स्ट्रॉर्डनरी परिस्थिती आहे का तर ते राज्य मागासवर्ग आयोगाने स्पष्टपणे म्हटलंय की असाधारण व अपवादात्मक परिस्थिती आहे त्यामुळे याच्या आधारावर 50% वर जाऊन या ठिकाणी मराठा समाजाला ESBC याच्या अंतर्गत SEBC सॉरी मराठा समाजाला SEBC अंतर्गत स्वतंत्रपणे आरक्षण देण्याच्या संदर्भात आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. आता याची सगळी पुढची कारवाई वैधानिक कारवाई करण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती स्थापित करण्यात आली आहे. आणि मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी याच पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय ऐकूयात. धनगर आरक्षण हे धनगर समाजाला 3.5% वेगळं आरक्षण आजही आपल्या कायद्याच्या अंतर्गत आहे पण ते आपण NT मध्ये विजय NT मध्ये दिलेलं आहे. जे धनगर समाजाला ST मध्ये हवं आहे ST आरक्षण देण्याची जी काही त्याचा जो अधिकार आहे हा केंद्र सरकारचा आहे आणि राज्य सरकारला त्या संदर्भातली शिफारस पाठवावी लागते. त्या संदर्भात या अहवालावर आधारित आता आमची कारवाई चालली आहे. तीही कारवाई आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत आणि योग्य ती शिफारस आम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. आणि आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काय आव्हान केलंय ऐकूयात. विरोधी पक्षाकडून आमची अपेक्षा अशी आहे की राज्याच्या हिताकरता त्यांनी प्रश्न उपस्थित करावे. कारण विशेषतः माझ्या असं लक्षात येत आहे की आरक्षणांच्या मुद्द्यांचा या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता काही लोक उपयोग करतायत आणि विरोधी पक्षाची वक्तव्य ही काही प्रमाणात त्याला खतपाणी घालताना दिसतायत. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांना आरक्षणाचा नीट फायदा मिळाला पाहिजे आणि समाजही एकसंघ राहिला पाहिजे ही विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष दोघांची जबाबदारी आहे आणि तशाच प्रकारचं वर्तन त्यांच्याकडनं होईल ही माझी अपेक्षा आहे.